दीनांचा कैवारी तुझ्या कृपेची दे आज छाया नको अंत पाहू नको दूर राहू भाव पाव आता देवराया तुझ विघ्नहारी दीनांचा कैवारी तुझ्या कृपेची दे आज छाया नको अंत पाहू पाषाणी हा तावा ठाम कुणाचा कुणी म्हणे या केवळ बाता सारा खेळ मनाचा हो जळी स्थळी मी पाषाणी हा तावा ठाम कुणाचा कुणी म्हणे या केवळ बाता सारा खेळ मनाचा मलाच पडला प्रश्न नेमका कसा सोडवू गुंता देव जरी मी देवा शपत मला लागली चिंता जय जय राम कृष्ण हरी राधे श्याम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राधे श्याम कृष्ण राम कृष्ण हरी तू या सगळ्यातून बाहेर पडावंस हेच चांगलं माझ्यावरती किती हल्ले झाले माझा जीव जरी गेला तरी हे काम पूर्ण होणार ते सात दगड त्या जागेवरनं हलतील देवाच्या जमिनीवरून देव हलू नयेत म्हणून काय करायचं ते मला माहिती मी एक काम करतो त्या हल्लेखोरांना पोलिसांकडे पकडून देतो म्हणजे आपोआप भेट होईल तू काय डिटेक्टिव्ह आहेस का तू तुझा नंबर दे मला सापडले की लगेच फोन करीन काल नदीच्या इथे माझा मोबाईल पडला मी शोधला पण तो सापडत नाहीये त्यामुळे खूप पंचायत झाली रे आधी कुहूचा मोबाईल मिळवायला हवा तोही दिव्य दृष्टी शिवाय जावं लागणार आहे ओम उगीच हट्ट करायचं नाही तू हळणं बंद करणार आहेस मी काहीतरी करते इथे मग लागलं तर रडायचं नाही ओम मी तर बाबांना नाव सांगेन ना ते ओरडतील मग मला नाही सांगायचं अरे काय चाललंय बघा नसते हट्ट करतो शाळेत जायचं नाही म्हणतोय ओम नसते लाड चालणार नाही का मी रोजच शाळेत आता मला काकाबरोबर राहायचंय वा काका सारखं उलट बोलायला लागलायस की तू गपचूप शाळेत जा आई दादा जोशांकडची उत्तर पूजा संपून परस्पर मंदिरात गेलेत पुढे मंदिरात या श्लोकने येऊन नको ते उद्योग केलेत आणि आमच्या खिशाला चटका बसायला लागलाय हा देवाच्या विरोधात उभा राहिला आणि लोकांचा आमच्यावरचाच विश्वास उडालाय त्या भिडे काकांनी दक्षिणा देताना हात अगदी आखडता घेतलाय फडके काका दरवेळेला 1001 रुपये दक्षिणा देतात यावेळेला 501 रुपये दिलेत उगा श्लोकवर खापर फोडू नकोस तुझ्या लक्षात नाही का फडके गेल्या महिन्यात त्र्यंबकेश्वरला गेले होते तेव्हा आपल्याकडून अभिषेक करायला सांगितला होता यांनी तेव्हा पैसे घेतले नव्हते त्यांनी अभिषेक केल्यावर द्या म्हणाले होते ते बोलते करून घेतले असतील ए काय बघतोयस रे चल आवर पटकन आण शाळेत जा केदार हे काही बोलले का रे तुझ्याशी कशाबद्दल नाही ते देवाच्या जमिनीचं प्रकरण कोर्टात गेलंय ना तर मला म्हणाले की कोर्टाचा निकाल देवाच्या बाजूनी झाला नाही तर मी काहीतरी ठरवलंय काय ठरवलंय केदार मी तुला तेच विचारतीये की तुझ्याशी काही बोलले का कारण मला टेन्शन आलंय काय करतील आणि काय नाही ह्याच अगाई माझ्याशी कधी काही ते बोलतात का आणि या अशा विषयावर ते एकतर थेट देवाशी तरी बोलतात नाही तर तुझ्याशी तरी आता त्यांनी काय ठरवलंय काय माहिती आत्ता तर ते देवळात गेलेत सरपंचांना आणि विश्वस्तांना भेटायला ते दगड हलवण्यावर स्टे ऑर्डर घ्यायची आहे त्याची सुनावणी चालू आहे ना हो का मग कोर्ट आज काय निर्णय देईल कसं आहे आई शेवटी हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे ना लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या की दंगल उसळते त्यामुळे जनरली अशा प्रकरणात कोर्ट स्टे ऑर्डर देतं म्हणजे थोडक्यात देवाच्या बाजूने निकाल होईल हा बहुतेक तात्पुरता तरी का होईना संकट टळेल डोकी थोडी शांत होतील तसंच होऊ दे रे बाबा बघा आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना या 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 ताई या या या
भैरूबाच्या नावानं चांगलं या 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 ठेव ठेव इथं ठेव 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 इथं ठेव ठेव इथं एक ठेवा इथं एक ठेवा देवाजवळ एक ठेवा चालते भैरूबाच्या नावानं द्या भैरूबा समधी इडा पिडा टळू दे देवाला न मानणाऱ्यांच्या डोक्यातच दगड भरले त्याला तू तरी काय करणार त्यांना तू दाखवून दे ज्यावेळी देवाला कोण दगड बोलतात त्यावेळी त्यांच्या डोक्यात दगड पडले तर तो तुझाच शाप असेल द्यावा आमची प्रार्थना गोड मानून घे रे देवा बोला भैरूबाच्या नावानं भैरूबाच्या नावानं भैरूबाच्या नावानं भैरूबाच्या नावानं अख्खी पंचक्रोशी पेटून दिली आम्ही देवाच्या जमिनीला हात लावाल तर भस्म व्हाल हा आणि तुम्ही सगळ्यांनी देवाच्या जमिनीच्या बाजूने उभं राहायचं कळलं का हा गोपाळ कृष्ण महाराज की हा मी काय सांगतो ते ऐका नमस्कार नाना देव आणि देवाची जमीन ही वाचलीच पाहिजे आत्ना पाटीशी हो तुम्ही आज समधीकडे पोस्टर लावा एक पण कॉपरा सोडायचा नाही चला येऊ का नमस्कार कसं हे भोसले साहेब तुम्हाला तुमच्या घरातनं बाहेर काढलं तर चालेल का शक्य नाहीये बरोबर नाही जम मग देवाला त्याच्या घरातनं बाहेर काढलं तर चालेल का नाही 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 चालणार कदापि नाही आम्ही पण तेच बोलतोय त्याच्या विरोधातच आमचा लढा सुरू आहे मग तुम्ही पाठीशी आत का आमच्या होय होय जरूर नक्की समजू होय होय नक्की होय बर चला येतो येऊ का हा नीट लक्षात ठेवा हा येतो चला काय चल बॅनर आले का आले आले चले सच्चा चल मंदिराजवळ एक बॅनर लावून टाका मोठा हा खालच्या रस्त्याला एक लावून टाका हा आणि खालच्या वाडीत पण लावून टाका हो मला कल्पना आहे गावात वातावरण खूप तापलंय आणि खरं सांगायचं तर त्याची पहिली झळ मला बसतीये पण ठीक आहे आपण मागे हटायचं नाही कारण मुळात काय आपण जे करतो ते सगळं लोकांच्या भल्यासाठी हे अजून त्यांना कळतच नाहीये आणि हे जोपर्यंत त्यांना कळणार नाही ते वाकड्यातच शिरणार असो आणि हो हा हे सांगायचं राहिलं ह्या सगळ्या कायद्याच्या गोष्टींसाठी मी एका नामवंत आणि हुशार वकिलाशी बोललोय त्याच्यामुळे आता कायद्याच्या बाबतीतली मला कुठलीही चिंता नाही बरं तुझ्या सिक्युरिटीचं काय ओके बर ग्रेट ठीक आहे मी नंबर पाठवून ठेवतो बाय नमस्कार सर नमस्कार बोला हा मी तुमच्या सिक्युरिटीसाठी आलोय हो नाही पण मला सिक्युरिटीची काही गरज नाही तुम्ही उगाच नका त्रास करून वरून आदेश आहे साहेब आदेशाचं पालन तर करावंच लागेल ना ठीक आहे बसा ओके सर थँक्यू काही लागलं तर सांगा हाय हाय तू इकडे कशी काय अरे खर तर जायलाच हवंय मी परत म्हणजे तू आत्ता आलीस काय निघालीयस काय हो म्हणजे मी आजारी माणसाला भेटायला आले होते आणि आजारी माणूस हा काय इथे बाहेर फिरतोय नाही नाही आता म्हणजे जखमा भरतायत बऱ्यापैकी बरं वाटतंय हो मग आता मी ही सफरचंद आणली ती गेली वाया तू डोंट टेल मी तू माझ्यासाठी सफरचंद आणलंयस एक नाही हे बघ पिशवी भरून आणलंय तुझ्याकरता तू बरी आहेस ना अरे का अरे आजारी माणसाला भेटायला जाताना अशी सफरचंद फुलं असं सगळं नेतात सिनेमांमध्ये बघितलंय मी तू मला सारखं आजारी 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 काय म्हणतेस मी इतका आजारी आहे का मला ते सिनेमामध्ये म्हणतात ना मेरे कुछ लम्हे बचे हे पारो तसं वाटायला लागलंय नॉर्मल आहेस तू म्हणजे काय अरे म्हणजे सिनेमा वगैरे बघतोस तू अरे ऑफकोर्स बघतो अरे मला वाटलं होतं की तू असं फक्त तावातावानी तात्विक चर्चा करतोस म्हणून तू मला समजतेस काय नाही नाही सध्या तरी मी तुला पेशंटच समजते आणि ही सफरचंद मी तुझ्याकरता आणली एवढी सफर हे प्लीज
तू हे आईजवळ दे ना प्लीज, मला हे नकोय. अरे तुझ्या करता आणलीत मी हे, प्लीज खा, तुला बरं व्हायचंय ना लवकर. अरे खाशील ना? मतलब ठीक आहे, येऊ मी. ऐक ना, बस मला तुला खूप मनापासून थँक यू म्हणायचं. परत नाही ह्याच्या करता नाही, त्या दिवशीसाठी. त्या दिवशी तू ज्या पद्धतीने आलीस, माझा जीव वाचवलास, मला विचारशील तर इतकं अनपेक्षित होतं हे सगळं. पण आय रिअली मीन इट, थँक्स अ लॉट. आणि तुला खरं सांगू, तू माझा जीव वाचवलास ना, ही गोष्ट उधार राहिली माझ्या. ह्या गोष्टीसाठी तू माझ्याकडनं कधीही काहीही माग, मी तुला देईन. आई ला, अरे सॉलिड आहे हे. म्हणजे कसं आहे माहितीये का, आम्ही ना आता रामायणावर एक डान्स बसवतोय, तर त्याच्यात काय होतं, दशरथ राजा कैकईला असं वर देतो, म्हणजे दशरथ राजाचा रथाचं चाक रुततं जमिनीत आणि कैकई ते तोलून धरते, म्हणून तो तिला वर देतो. तुला माहितीये ना हे? हो म्हणजे काय, अगं हे सगळं ऐकतच लहानाचं मोठं झालो. हा तर हे एकदम सेम आहे. मी मागू? हो माग. बघा नंतर नाही म्हणायचं नाही. नाही नाही माग. त्या जमिनीवरून देव हलवण्याचा हट्ट सोडशील? नाही नाही मी असं काही मागणार नाहीये. मला माहितीये तू ते मान्यच करणार नाहीयेस, म्हणजे साक्षात देव जरी आला तरीही तू ते मान्य करणार नाहीयेस याची खात्री आहे मला, त्यामुळे चिल. थँक्यू सो मच, स्वतःच मागणं स्वतःच मागे घेतल्याबद्दल आणि मला इतकं चांगलं ओळखल्याबद्दल. बर सर, येते मी. बाय. हे नाही थांब, एक ना खूप गोड मुलगा आहे रे. गोड मुलगा? हा क्रिश आहे त्याचं नाव. क्रिश असं नाव आहे? हो अरे म्हणजे लाडानी म्हणतात त्याला. हो म्हणजे तू बऱ्यापैकी माहिती काढली. अरे नाही नाही आताच भेट झाली आमची, गावातला नाही येतो, पण त्याला ना तुला भेटायचंय. बर मग तर तू भेटशील ना त्याला? अरे म्हणजे तो म्हणाला की तू खूप बिझी असतोस आणि त्याला भेटायची खूप इच्छा आहे तुला, भेटशील ना प्लीज? नाही हे बरोबर आहे की मी बिझी असतो, हेही बरोबर आहे की मी काम असल्याशिवाय फारसा कोणाला भेटत नाही, पण हा काय क्रिश, क्रिश खरं तर या नावाच्या माणसाकडे माझं काही काम असेल असं मला वाटत नाही, पण तू म्हणतेस तर मी भेटेन त्याला. ग्रेट डन, थँक्यू, निघू मी. बाय बाय. बाय बाय. क्रिश नाव ऐकूनच भेटाव असं वाटत नाही. मला न भेटण्याचं तुम्ही ठरवलंय म्हणून तर आलोय ना मी श्लोक सर. अरे का रे बाबा, कुणाशी बडबडतोय? नाही तुम्हाला काय नाही, आमच्या मातीच्या घागरींची मजा या स्टील मध्ये नाही बघा मावशी. त्या घागरी कशा, खडा मारला की लगेच फुटायच्या. अरे त्या गोकुळातल्या गोष्टी, त्या निस्त्या ऐकायच्या. तिथं पाणी भरून भरून आमचा पिट्टा पडलाय आणि तू घागरी फोडायच्या गोष्टी करतोस. 24 तास नळाला पाणी येईल असं बघ काहीतरी. चल ग. तर माझीच घागर फोडली, पण खरंय तेव्हा दही दूध लोणी नगरात जायचं, आता पाणी जात. प्रत्येक युगात अन्याय आहेच आणि त्या अन्यायाने परिसीमा गाठली की मग मला अवतार घ्यावा लागतो. असो त्या देवाच्या जमिनीची भानगड कधी संपणार कोण जाण. लोकात लईच चुकली त्याच्यावरून. अगो माझा भाऊ बी त्या श्लोकची बाजू घ्यायला लागलाय, सारखं बघत असत ना काय ते नीट का फिट. आमचा धीर पण त्या लेटच्या नादात असतो, पण त्याच जरा उलट आहे. म्हणजे लय चिडला त्या श्लोक वरती. आमच्या ह्या नी कस बस आवरून शांत केलं त्याला. वय काय कमालच आहे ना बाई आमची. मग एकच नीट बघतात तरी एकमेकांच्या विरोधात कस उभा. जाऊ दे बाई, आपल्याला काय बी कळत नाही त्यातलं.
भांडण नको एवढंच कळतं. मरू दे तिकडं, आपल्याला काय करायचंय. सगळा आहे ना त्या श्लोकच्या पैशाचा माज आहे. नाही तर हे सगळं मॅनेज करायला त्या फाटक्यांनी खिलकडं कुठून येणार आहे एवढा पैसा. हा, पैशाच्या जीवावर देव हलवता येणार नाही. आणि कायद्याचा बडगा आम्हाला नाही शिकवायचा, इथले कायदे आम्ही ठरवतो. देवाला जो हात लावेल ना त्याचे हात तोडू. जरा धमान घे समर्थ. अरे दादागिरी करून नाही चालत. ते आम्हाला नाही सांगायचं. देवाच्या बाबतीत कुठली तडजोड केली जाणार नाही. देवाशी खेळायला गेल्यावर मिळालाय ना फटका. यावेळी वाचलंय, पुढच्या वेळी त्याला देवही वाचवणार. अरे चांगलं नाही झालं. श्लोकवर हल्ला झाला ही गोष्ट चांगली झालेली नाही. तुम्ही काय सांगताय मला हे? मी हल्ला केलाय का श्लोकवर? श्लोकवरती हल्ला कोणी केलाय आणि कसा झालाय हे सगळं गाव जाणून आहे. म्हणजे काय म्हणायचं काय तुम्हाला? हो विश्वासराव, दादांना बोलायचं काम ना. हो आणि देवाच्या बाबतीत आम्हाला अडवायचं बी नाही. आणि जो कोणी अडवेल ना त्याला मी सोडणार बी नाही. अहो देवाचे पुजारी तुम्ही आणि तुम्हाला देव वाचवता येत नाही. खरं तर देव तुम्ही वाचवला पाहिजे. पण काय इथं तुमचाच मुलगा देवाला लाथा मारतोय. तोंड सांभाळून बोल. का खोटं बोलतोय मी? काय रे खोटं बोलतोय का मी? नाही नाही, हे जे काय घडतंय ना ते दशपुत्री घराण्यामुळेच घडतंय. हे म्हणजे बरं आहे, तू मारल्यासारखं कर, मग मी रडल्यासारखं करतो. हो असंच झालंय सगळं. अरे हो 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 हो, वडाचा साल पिंपळाला लावू नका, जरा आब राखून बोला. देवाची आबरू काढणाऱ्यांची काय आब राखायची? देवाचा अपमान करणारे सगळे सारखेच माल, कोणालाच नाही सोडणार. कायद्याची धमकी आहे ना, का मला नाही द्यायची बघू. देव कसा हलवताय. काका म्हणतोय ते बरोबर आहे का? काय की देवाच्या जागेवर हॉस्पिटल बनवायचं ते. तू कशाला मध्ये पडतोयस रे यात? अहो मी पडत नाहीये, मी खूप विचार केला. विचार काय? अगं माझा तो मित्र आहे ना आशिष, तो झाडावरनं खाली पडला आणि त्याचा हाड मोडला हाताचं. मग त्याला त्या लांब तालुक्याच्या हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले आणि मग त्याला रोज जावं लागायचं. तेच हॉस्पिटल जवळ असलं तर बरं झालं असतं ना. म्हणून मला असं वाटतं की आपल्या गावात हॉस्पिटल हवं. मी चांगला विचार केला ना? अरे पण चांगलाच मार लागला होता त्याला. आणि श्लोक काका ज्या देवांना हलवायचं म्हणतोय ना त्या देवांनाच त्या आशिषच्या आईने नवस केला होता म्हणून वाचला तो. फक्त हाडांवर निभावलं हे बघ. उगीच जागृत देवस्थानाबद्दल वेडवाकडं काही बोलू नकोस तू. अरे वा, काय छान सांगतोस तू त्याला. मी काय म्हणतो त्याला शाळेत पाठवतोय कशाला आपण? आपण सगळे म्हणून त्या जागृत देवस्थानाला नमसच करू, पहिला येईल तो. काय रे केदार, बरोबर ना? देवालाही तारतम्य असत. ओम बाळा देव शहाणा असतो. अरे कोणाच्या बाजूने उभं राहायचं कोणाच्या नाही हे बरोबर समजतं त्याला. आणि आता सुद्धा पहा, देवाच्या जमिनीच्या बाबतीत तो आमच्याच बाजूने उभा राहील. तसं असेल तर मग लोक थांब. हे बघो, तू विचार करतोयस ना ही खूप चांगली गोष्ट आहे, पण हे जे काही मोठ्या माणसांचं चाललंय ना त्यात तू लक्ष नको देऊ. तू आपला तुझा अभ्यास आणि खेळ याच्यावर लक्ष दे.
केदार घरातही सारखा वाद घालणार आहात का तुम्ही दोघं? ठीक आहे, चालवा आपापले हट्ट, पण ओमवर ह्याचा परिणाम होता कामा नये एवढं दोघंही लक्षात ठेवा. नाश्त्याला चला दोघंही.